नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या वेळेमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं मार्च 2021 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवर कशाप्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं मार्च 2021 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशी संदर्भातला विचार करू. सर्वात पहिल्यांदा आपण रवी ग्रहाचा विचार करू. रवी जो ग्रह आहे हा ग्रह आपल्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे. साधारण गेल्या 10 ते 15 दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल की तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स, ज्याला म्हणतो आत्मविश्वास, ज्याला आपण म्हणतो तो तुम्हाला दिसला असेल. थोडेफार तुम्ही ॲक्टिवसुद्धा झालेला असाल, स्वतंत्र विचारसरणी तुमच्यामध्ये जाणवली असेल. तर हा प्रभाव रवीमुळे, रवी तुमच्या राशीमध्ये आल्याकारणानेच तुम्हाला जाणवतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रभाव आहे किंवा अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती साधारण 15-16 तारखेपर्यंत जाणवेल. आणि जसा रवी तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल त्यानंतर याच्यामध्ये थोडासा फरक तुम्हाला जाणवून येईल. मात्र 16-17 तारखेनंतर तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही खर्चिक अजिबात नाही, नियमांमध्ये आणि काटेकोर पद्धतीने वागणारी, एका ठराविक चौकटीतून जाणारी तुमची रास आहे. तरीसुद्धा बऱ्याच वेळेला आपण जरी तसं असलं तरी परिस्थिती अशा प्रकारची होते की आपल्याला खर्च करावे लागतात. तर अशाच प्रकारचे काही परिस्थिती निर्माण होतील की ज्यामुळे तुम्हाला खर्च करावा लागेल. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे तुमचा जर का विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. 16-17 तारखेनंतर तशा प्रकारची काही परिस्थिती उद्भवू शकेल. यानंतर आपण विचार करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दल. मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि संपूर्ण महिना हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्येच राहणार आहे. हा मंगळ ग्रह तुमचा तृतीयेशसुद्धा आहे आणि दशमेशसुद्धा आहे. या संदर्भातला अनुमान, साधारण अनुभव तुम्हाला अशा प्रकारचा येईल की घरातले जे व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर, खास करून जे पुरुष वर्ग असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून विवाद वगैरे होण्याची शक्यता आहे. तिथे थोडंसं लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातलं वातावरण थोडंसं तप्त राहिल्यासारखं तुम्हाला जाणवेल. ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता तिकडचं स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्ही घरापर्यंत आणू शकाल, या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या चतुर्थामध्ये राहूसुद्धा आहे आणि मंगळ राहू युतीसुद्धा याच महिन्यामध्ये होत आहे. त्या संदर्भातला विचार आपण ग्रहयोगांमध्ये निश्चितपणे करू. यानंतर आपण विचार करणार आहोत बुधग्रहाबद्दल. बुध जो ग्रह आहे हा बुधग्रह तुमच्या व्यसनात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 12 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. बुध हा तुमचा पंचमेशसुद्धा आहे आणि अष्टमेशसुद्धा आहे. बुध तुमच्या व्यसनात असणार आहे जवळजवळ 11 तारखेपर्यंत. तर साधारण गेल्या 10-12 दिवसापासून ते जवळजवळ 10-11 तारखेपर्यंत असाच प्रकारचा अनुभव येईल की साधारण तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याबरोबर, त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून काहीतरी विवाद होणं, मतवैचित्र राहणं, मतभेद होणं, छोटे मोठे विवाद वगैरे होणं, अशा प्रकारची काही परिस्थिती तुम्हाला दिसेल. परंतु 12-13 तारखेनंतर साधारण या परिस्थितीमध्ये बदलाव येईल आणि तुम्ही आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं सौहार्दपूर्ण वातावरण दिसून येईल आणि तुमच्यामधले हार्मनी आहे ती परत चांगल्या प्रकारे दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे आरोग्य साधारणपणे मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात राहील. कुठल्याही गोष्टीचं जास्त स्ट्रेस घेऊ नका किंवा टेन्शन घेऊ नका. साधारणपणे होतं काय की तुमची जी रास आहे ही रास अगदी शिस्तीमध्ये जाणारी रास आहे, ठराविक चौकटीतून जाणारी आहे, नियमामध्ये वागणारी आहे. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही जरी बरोबर असला तरी समोरचं ज्या व्यक्ती असेल किंवा परिस्थिती असेल ती बरोबर असेलच असं नाही. आणि तुमच्यामध्ये होतं काय की तुम्ही समोरच्या जी व्यक्ती आहे किंवा परिस्थिती आहे त्याचं टेन्शन जास्त तुम्ही स्वतःवरती करून घेता आणि त्यामुळे तुमची चिडचिड होते किंवा तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. अशा प्रकारच्या काही गोष्टी करू नका. कारण आपण कसं वागावं हे आपल्या हातात असतं, परंतु समोरच्या व्यक्तीने कसं वागावं हे मात्र आपल्या हातात अजिबात नसतं. त्यामुळे इतरांचं टेन्शन किंवा स्ट्रेस घेऊ नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
त्यानंतर आपण विचार करणार आहोत गुरुग्रहाबद्दल. गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह तुमच्या व्ययस्थानात असणार आहे आणि हा मार्गस्थ असणार आहे. संपूर्ण महिना हा तुमच्या व्ययस्थानातच असणार आहे. गुरुच्या तुमच्या व्ययस्थानात असल्याकारणामुळे छोटे मोठे स्ट्रेस किंवा टेन्शन हा गुरु तयार करू शकेल, कारण हा तुमचा लाभेश पण आहे द्वितेश पण आहे. थोडंसं पैशाच्या संदर्भात आर्थिक बाबतीमध्ये थोडीशी चणचण वगैरे जाणवल्यासारखे वाटेल आणि त्याचा स्ट्रेस तुम्हाला जाणवेल. परंतु काळजी करू नका, हा जो स्ट्रेस आहे किंवा हे जे टेन्शन आहे हे सहन करण्या इतपत असेल. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही जे अनुभवलं तेवढं स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्हाला या महिन्यात गुरुकडून मिळणार नाही. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्रग्रहाबद्दल. शुक्र जो ग्रह आहे हा शुक्र ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. शुक्र ग्रह हा तुमच्या राशीचा राजयोग कारक ग्रह म्हणून संबोधला जातो, कारण तो तुमचा चतुर्थेशसुद्धा आहे आणि भाग्येशसुद्धा आहे. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. हातात घेतलेली कामं तुमची सहजपणे पूर्ण होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16 तारखेच्या आत तुमची जी महत्त्वाची कामं आहेत ती उरकून घ्या, कारण तुम्हाला भाग्याची साथ चांगली लाभेल. घरातल्या व्यक्तीसुद्धा तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागताना तुम्हाला दिसून येतील. जसा हा शुक्र 17 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानात जाईल, साधारण 18-20 तारखेनंतर थोडंसं खर्चाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे जे खर्च असतील हे तुमच्या घरातल्याच व्यक्तींसाठीच खर्च होतील. खास करून घरातले जे स्त्री वर्ग आहे त्यांच्यासाठी खर्च होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. यानंतर आपण विचार करणार आहोत शनिग्रहाबद्दल. शनी जो ग्रह आहे हा शनिग्रह तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतो. तुमच्या राशीचा हा स्वामीसुद्धा आहे, व्ययस्थ व्ययस्थानात आहे. आणि तुम्हाला आतापर्यंत थोडंफार समजलं असेल की तुमची जी राशी आहे ही 7.5 मध्ये आहे आणि गेल्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही त्याचा थोडाफार अनुभव घेतलाच असेल. मात्र इतर जे ग्रहमान आहे इतर ग्रहमान थोडंफार तुमच्या बाजूने असल्याकारणामुळे शनीची जी तीव्रता आहे ही तीव्रता जास्त प्रमाणात तुम्हाला जाणवणार नाही. अर्थात शनी हा आपल्यापर्यंत थोडेफार तुम्हाला स्ट्रेस किंवा टेन्शन देईलच, परंतु ते फार मोठे असतील असं अजिबात नाही. त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. यानंतर राहू आणि केतूबद्दल विचार करावायचा झाल्यास, राहू तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतो आहे आणि तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा राहू युतीयोगसुद्धा करणार आहे. त्याचे जे अनुभव आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. केतू संदर्भात विचार करायचा झाला तर केतू तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतो आहे, परंतु केतू दुसऱ्या कुठल्याही ग्रहाबरोबर पहिल्या प्रतीचा योग करत नसल्यामुळे केतूचे स्वतंत्र असे परिणाम तुम्हाला दिसणार नाही. यानंतर आपण विचार करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. रवी आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये आणि या युतीचा जो प्रभाव दिसणार आहे तो साधारण 9, 10 आणि 11 या 3 दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू शकेल. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमधून काहीतरी वादविवाद वगैरे होऊ शकतील किंवा थोडंसं वेगळ्या प्रकारचं संशयाचं वगैरे वातावरण निर्माण होऊ शकेल. गूढ असं काही तुम्हाला जाणवू शकेल. गूढ म्हणजे संशयाच्या संदर्भातलं वातावरण तयार होऊ शकेल. थोडंसं लक्ष द्या, कुठलीही गोष्ट त्याच्या मुळापर्यंत जा आणि फक्त संशय येतो म्हणून त्यावरती काम करू नका. 3 दिवसानंतर तुमची मानसिकता ही नॉर्मल झाल्याची दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्र आणि नेपच्यून युतीबद्दल. शुक्र आणि नेपच्यून युतीसुद्धा तुमच्या राशीमध्ये होणार आहे आणि त्याचा जो प्रभाव असणार आहे हा साधारण 13, 14, 15, 16 या तारखेदरम्यान असणार आहे. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे शुक्र जो ग्रह आहे हा ग्रह तुमच्या राशीकरता राजयोगकारक आहे आणि तो तुमच्याच राशीमध्ये आहे आणि त्याची नेपच्यूनबरोबर युती होणार आहे. हा तुमचा भाग्येश पण आहे आणि चतुर्देशसुद्धा आहे. तर या हे जे तुम्हाला दिवस सांगितले या दिवसात तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचे काही आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. ज्या व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांना निश्चितपणे अशा प्रकारचे आध्यात्मिक अनुभव येतील, परंतु ज्या सांसारिक व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. म्हणजेच ते ज्या स्ट्रेसमधून जात आहेत, ते ज्या तणावातून जात आहेत किंवा काही कामं अडकली आहेत, काही कामं हातात घ्यायची आहेत आणि त्या संदर्भातली कामं पुढे पूर्ण होण्याची काही आशा दिसत नाही आहे किंवा थोडंसं मन दबावाखाली आहे, तर अशा कामासंदर्भात की ज्याबद्दल तुम्हाला खूप स्ट्रेस आहे तर अशा संदर्भातल्या काही कल्पना किंवा काही आयडियाज तुम्हाला सुचू शकतील. अशा प्रकारच्या काही कल्पना किंवा आयडिया जर का तुम्हाला सुचल्या तर नक्की त्याच्यावरती काम करा. पुढे जाऊन त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोगी पडतील. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या मनात एखादा विचार चमकून जातो, आपल्या समोर असलेले जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या संदर्भातलेच असे विचार असतात आणि त्या संदर्भातले ह्या अशा काही रेमेडीसुद्धा आपल्या मनात सहजपणे येऊन जातात. तर या दिवसांमध्ये अशा प्रकारचे काही रेमेडी तुमच्या मनात आल्या तर सहज त्याच्यावरती काम करा आणि नक्की तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट दिसून येतील.
यानंतरचा जो ग्रहयोग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रहयोग म्हटला तरी वावगं ठरू नये. मंगळ आणि राहूची युती होते आहे तुमच्या चतुर्थासनामध्ये. आता याचा जो अनुभव आहे तो साधारण घरचे जे वातावरण असेल त्या संदर्भातसुद्धा जाणवेल. ही जी युती होणार आहे ती 27 तारखेला आहे आणि यात ही जी युती आहे त्याचा जो कालावधी असणार आहे किंवा या युतीचा जो प्रभाव असणार आहे हा साधारण 26, 27, 28, 29 या 4 दिवसामध्ये जास्त प्रमाणात दिसून येईल. घरातलं वातावरण थोडंसं तप्त होईल. घरातल्या व्यक्तींमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवाद होतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून काही थोडंसं वेगळ्या प्रकारची तुम्हाला वागणूक मिळेल किंवा काहीतरी राजकारण केलं जात आहे का तुमच्या संदर्भात, अशा काहीशा गोष्टी दिसून येतील. खास करून तुमचे सहकर्मी जे पुरुष वर्ग आहेत त्यांच्या संदर्भात हा अनुभव तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवेल. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार या दरम्यान अजिबात करू नका, त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकेल. तुमचे भावंड असेल त्यांच्याबरोबरसुद्धा काही गोष्टींवर मतभेद, मतवैचित्र वगैरे होऊ शकतील. महत्त्वाचं म्हणजे या दरम्यान कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी युती होते आहे मंगळ राहूची जी युती होते आहे ती साधारण 27 तारखेला होते आणि 28 तारखेला लगेच पौर्णिमा आहे, होळी पौर्णिमा. आणि साधारण तुम्हाला ठाऊकच असेल की पौर्णिमेच्या दरम्यान आपली मानसिकता असते थोडीशी नाजूक असते, आपल्या भावनाच्या तीव्रतम असतात, त्यामुळे या दरम्यान घेतलेले निर्णय हे बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता असते. म्हणूनच मंगळ राहू युतीच्या प्रभावातले जे दिवस सांगितले त्या दिवसादरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका, भावनेच्या आहारी जाऊ नका. यानंतर बुध आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये. तर याचा जो कालावधी असणार आहे किंवा या युतीचा प्रभाव असणार आहे तो साधारण 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये जास्त प्रमाणात जाणवेल. बुध हा तुमचा पंचमेशसुद्धा आहे आणि तुमचा अष्टमेशसुद्धा आहे. तर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये थोडंसं मतभेद वगैरे जाणू शकतील, संशयाचं वातावरण जाणू शकेल, गूढरम्य असं काहीतरी जाणवू शकेल. अर्थातच त्या संदर्भात मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त डिटेलमध्ये जाऊनच त्या संदर्भात विचार करा. फक्त वाटतंय म्हणून तसं काय करू नका, कारण हा जो कालावधी आहे या ग्रहयोगाचा हा 2-3 दिवसांपर्यंत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवसादरम्यान स्ट्रेस लेवल थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. तर तुमचं अतिविचार केल्यामुळे त्रास होणं, डोकं दुखणं किंवा थोडंसं टेन्शनमध्ये येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील, त्यापासून थोडं स्वतःला थोडंसं सावरणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा या येतच असतात. अमावास्या आणि पौर्णिमेबद्दल महत्त्वाचं सांगायचं झालं तर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान सूर्य आणि चंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीच्या प्रती हे सर्वात जास्त दिसून येतं. आणि अर्थातच अशामुळे आपल्या ज्या भावना असतात ह्या भावना जास्त तीव्रतम झाल्यासारख्या जाणवतात. आणि जर का तुमच्या भावना तीव्रतम असतील तर आपण घेतलेले निर्णय हे बहुतांशी चुकण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच अमावास्या आणि पौर्णिमेला मोठे निर्णय घेऊ नका, मोठ्या कमिटमेंट करू नका, मोठे प्रॉमिसेस करू नका. तुमच्या जीवनाला कलाट मिळेल अशा प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. तसंच या महिन्यातली जी अमावास्या आहे ही 13 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती साधारण 28 तारखेला आहे, त्याला आपण होळी पौर्णिमासुद्धा म्हणतो. तर 13 आणि 28 या 2 दिवशी कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं मार्च 2021 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.